विरोधकांवर आक्रमक टीका करून नेहमी चर्चेत राहणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत. त्याला निमित्त ठरलंय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची नवीन वर्षाची डायरी. जिल्हा बँकेच्या या डायरीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावाला नो एंट्री असल्याचे समोर आलं आहे. पडळकर यांचे या डायरीत नावच नाही, मात्र बाकी विधान परिषद सदस्यांच्या यादीमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदारांची नावे आहेत, मात्र पडळकर यांचेच नाव नसल्याने जिल्हा बँकेच्या डायरीत पडळकर यांना का एंट्री नाही द्यायची याची चर्चा रंगलेली आहे.